अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हा म्हैसकर वहिनींचा नंबर का? कोण बोलताय? मी वसंतराव बोलतोय, वसंतराव घोरपडे. एक मिनिट. हॅलो. हॅलो अमृता वहिनी आहेत का? अमृताच बोलत होती मगाशी. मी तिची आई बोलते. अरे अरे नाही त्यांच्याकडे द्या, सॉरी बरं का, त्यांच्याकडे. कुठून बोलता तुम्ही? मी समडोळीतून बोलतोय. हॅलो. हा समडोळीतून, सॉरी बरं का, मी तुम्हाला वहिनी म्हणालो, मला जर गोंधळ झाला. हा मी फोन केला एवढ्यासाठी की समडोळीमध्ये आमच्या इथं गायनाच्या स्पर्धा आहेत. कधी? 28 तारखेला आहे. बर बर. परीक्षक म्हणून तुम्हाला बोलवावं असं आमच्या डोक्यात आहे. 28 तारखेला का? हो. हा जमेल ना तुम्हाला? असा बऱ्यापैकी वेळ लागेल कारण हे स्पर्धक भरपूर आहेत. बर तुम्ही मला सोमवारी परत एकदा फोन करता काय? चालेल की. फक्त एक मिनिट. हा ह्या महिन्यात नाही, ऑगस्ट महिन्यात. ऑगस्ट 28 हा गणपतीच्या ह्याच्या माध्यमात मोठे होल्डिंग वगैरे लावते. तुमची नावं फायनल करणार आहे आम्हाला, तिथे छापायचे ना. वार सांगा की जरा. रविवार येतोय बघा. नाही मला मी दुसरीकडे बोलवणं घेतलं. नाही नाही आमच्याकडे या की सर तुम्ही, तिकडे काय त्यांना नाही म्हणून सांगा ना. आमचं मानधन वगैरे व्यवस्थित आहे मॅडम. तुमचं नाव ऐकलंय मी खूप. होय पण दुसरीकडे होय म्हणून सांगितलं ना. नाही नाही म्हणून सांगा की त्यांना, आम्हाला होय म्हणून सांगा. मॅडम कसं आहे माहितीये का, आम्ही तुम्हाला वाहनाची व्यवस्था करतो यायला यायची सोडायची. मी होय म्हणून सांगायचं नाही म्हणता येणार नाही मला. मी त्यांना सांगू का, तू त्यांचा नंबर देता का मला? नाही कसं झालंय, बाल महिला मंडळी मंडळ आहे ते, त्यामुळं लेडीज एक दोन असाव्यात असं आमचं मत पडलं आणि त्यात तुमचं गाणं ऐकलंय मी एकदा. मला त्यांना विचारायला पाहिजे ना. नाही तुम्ही त्यांना विचारलं तर ते कसं म्हणतील होय आमच्याकडे येऊ नका, ते भांडतील ना बिना कारण. तुम्ही त्याला काय ते कारण सांगा ना, तब्येत बरी नाही वगैरे. नाही तब्येत तब्येत काय, केव्हाही माणूस आजारी पडू शकतो ना, तुम्ही सांगू शकता तसं. अहो अवघड नाही, सोपं करा मॅडम. तसं नाही, आम्ही आता त्या होल्डिंग लावायला चाललोय, मग तुमची नावं वगैरे सगळी फायनल करून त्यांच्याकडे लेटरिंग देणार आहे. आता आम्ही नाशिकला माझ्या पुतण्याचं लग्न म्हणून निघालोय, उद्या लग्न. हा 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 लग्नात चालवय, म्हणजे आमच्या इथे स्पर्धा आहेत. हा हा तुमच्या इथं स्पर्धा आहे, पण ते एकांत बोलवणं घेतले हो. मासू नाही म्हणून सांगा ना वहिनी, सोमवारी सांगते ना त्यांच्याकडे. अमृता हे बघा तुम्हाला मी सांगतो, आईला द्या जरा फोन. बोलते मी तिच्या काकांनी. तुम्ही कोण बोलताय, आई बोलताय का अमृता बोलताय? अमृताची आई बोलतीये. अमृतानं माझ्याकडे फोन दिला मगाशी, ती बोलत. अहो मगाशी आई बोलली म्हणाली ती. पण तुमचा दोघींचा आवाज अगदी सेम आहे बघा, मला गोंधळ झाला. हा मीच बोलतोय घोरपडे काका. बोला की. काय झालं 28 तारखेचं? नाही 28 संपतला, तिनं दुसरीकडे बोलवणं घेतलंय, त्यांना नाही म्हणू शकत नाही. अहो नाही म्हणा की त्यांना, असं का करताय? असं काय करताय, आता नाशिक मध्ये बसून त्यांचा फोन नंबर कुठं शोधून काढू आणि त्यांना नाही म्हणून सांगू? अहो गेल्यावर नाही म्हणून सांगा. नाही असं तुमच्याकडे ठरवून आम्ही ऐकायला, तुम्हाला नाही म्हणून सांगितलं असतं तर चाललं असतं काय? तसं तुम्ही कसं कराल आमच्या बाबतीत, आणि तुम्ही केलं असतं तर केलंच असतं ना, आता झालंय त्याला काय करणार. शेवटी आमच्याकडे यायला महत्वाचं आहे की नाही? नाही तुम्ही 2 दिवस आधी घ्या ना स्पर्धा. नाही हो तारीख ठरली आहे, सगळं ठरलंय, आणि आमदारांचे सरपंच वगैरे सगळे त्यांची पाहुणे आहेत. हो मग 28 दुसरीकडे नाव छापलेलंच आहे ना. मानधन वाढवून देतो की आम्ही तुम्हाला? हो मानधन नाही फुकट लागली काही, तो मानधन. मग गाडी वगैरे पाठवून देतो यायला जायला. हो यायला जायला गाडीचा पण काय प्रश्न आहे ना. हसू नका मॅडम, तुम्ही चेष्टा करताय का माझी? हॅलो. हॅलो. हा कोण बोलतोय? हा मी गुरुनाथ कुलकर्णी, संगीत साधना अध्यक्ष बोलतोय. अरे अरे अहो सर नमस्कार. नमस्कार, काय म्हणताय? अहो आम्ही तुम्हाला स्पर्धेला बोलवणार आहे. 28 तारखेला काय तुमच्याकडे? हा 28
27 ऑगस्टला इथे सांगलीला एक स्पर्धा आहे, त्या ठिकाणी बोलवलेला आहे. तिथं कसल्या स्पर्धा आहेत? ब्रह्मगीताच्या स्पर्धा आहे. पण आमच्याच दिवशी कसं घेतात ते? आता कोणाचं होत, काल आमच्याकडे येऊन ते सगळं फ्रीज करून गेले. नाही काका, तुम्ही बघा त्यांना नाही म्हणून सांगून टाका सरळ. नाही काय, आम्ही त्यांना काल होकार दिलेला आहे. अहो नकार द्या आता मग. पण आता एका दिवशी आले तर आपण तुम्हाला हवे असतील आम्ही त्याचं दुसरे तुम्हाला सांगून कुठे. नाही नाही, मीटिंग मध्ये तुमच्याच नावं फायनल झाले आहेत. हो बुडबुडे पेटीवाले एक तुम्ही आणि त्या अमृता वहिनी. अमृताला पण घेतलंय असं जे सांगते, तिनं पण आमंत्रण घेतलं स्वीकारले काल. अहो नकार द्यायचा, हल्ली आता किती तरी कार्यक्रम ठरलेले कॅन्सल होतात. नाही पण त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं का अगोदर अमृताला? नाही आता करतोय की कॉन्टॅक्ट, आधी केलंय त्यांना मी कॉन्टॅक्ट. पण त्याच्या अगोदर काल त्यांनी केलंय असं ते म्हणतायत. पण त्यांना नाही म्हणून सांगा ना. आम्ही तुमचं मोठं डिजिटल लावणार आहे. नाही डिजिटल नको आहे. तुम्ही त्याला त्यांचा नंबर द्या, त्यांना चांगलं खर्चावतो. कोण सांगितलं तुम्हाला? हॅलो. हा नमस्कार. हा बोला. अमृता आहेत त्यांना द्या की. आणि तुमच्या कसल्या स्पर्धा आहेत? मी सांगतो की त्यांना माहिती ना अमृता वहिनी. हा अमृता वहिनी नाही आहेत, त्या अमृता ताई आहेत. ती खूप लहान आहे वयानं. हो का? अरे सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे आम्हाला हे लक्षात आलं नाही. ती एकदम लहान आहे वयानं, जरी गाणं खूप शिकली असली तरी ती वहिनी वगैरे नाही आहे. हो सॉरी सॉरी, आजरा नाही ताई म्हणा ताई. बरोबर अमृता ताई ना द्या. हॅलो अमृता म्हैसकर. रॉंग नंबर लागला राव. केलं का नाही ग्रीन पोपट? रॉंग नंबर. हा विदूला त्यांनी नंबर दिला तुमचा. म्हणून 28 तारीख सांगितली. सर सलाम द्या. हॅलो तुझ्या सर नमस्कार. नमस्ते. अहो रॉंग नंबर शो साठी फोन केला तुम्हाला. ओके ओके चला असंच 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 मजेत जाऊ दे. अगदी 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 आम्ही मजेत आहोत आणि पुन्हा अधिक मजा येईल तुमच्या याच्या. ओके धन्यवाद. ओके थँक्यू थँक्यू. म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.